हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रज्ञावीरा खाणविलकर, वाघोटन उपासना केंद्र, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मी बापोंगडे 2001 सालापासून आले, त्यापासून मला छोटे मोठे अनुभव सारखे येतच आहे आणि त्यातला आज एक मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। 2020 जुलै 2020 मधला हा अनुभव। माझ्या मुलाचं लग्न होऊन 4 वर्ष झाली होती, पण त्याला काय मूल नव्हतं। ज्या दिवशी माझे मिस्टर आजारी पडले आणि आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो आणि त्या दिवशीच तिचा पिरियड आला 15 जुलैला। आणि त्याच्यानंतर मग ती प्रेग्नन्सी येते, नंतर पुढच्या महिन्यात तिचे काय पिरियड आला नाही आणि नंतर तो रिपोर्ट आम्ही 2 महिन्यांनी केलं तर तो पॉझिटिव्ह म्हणून सांगितलं। आम्ही सगळं खूप आनंदी झालो, म्हटलं 4 वर्षांनी आता प्रेग्नन्सी राहिली आहे, चांगलं आहे म्हणून। नंतर मग तो रिपोर्ट आम्ही दादांना पाठवला, तर 3 महिन्याच्या नंतर तर दादा म्हणाले कॉम्प्लिकेशन आहे, काय जर प्रॉब्लेम झाला तर तुमच्या इथे काय सोय असेल काय गावीत हँडल करण्यासाठी, काही प्रॉब्लेम होऊ शकतो तिच्या रिपोर्टवरून। तर तिची आई मुंबईला, तिचं माहेर मुंबईला बोलवलेला, तिची आई मुंबईला न्यायला तयार झाली। पण मला वाटत होतं की मी इथे एक सिस्टर आहे, माझीसून प्रेग्नंट आहे, काहीतरी इथल्या इथेच आपण काही उपचार करू शकतो, इथे पण डॉक्टर आहेत, इथे जर आलं नाही तर मी ओरसला घेऊन जाईन, ओरसला नाही तर पुढे कुठेतरी घेऊन जाईन, असा माझ्या मनात विचार होता। आणि मी काय मुंबईला त्यांना पाठवलं नाही आणि असंच 5व्या महिन्यात अचानकच जसं दादानी सांगितलं की कॉम्प्लिकेशन होऊ शकतं काही आणि तुमच्याकडे सोय आहे काय, असंच बोलले होते, तेच खरं झालं। 5व्या महिन्यात त्याच्या बाळाचे ठोकेच बंद झाले पूर्ण आणि आम्ही पण चिंतेत पडलो। ताबडतोब ती म्हणते, मी सकाळी कामावर जायला बाहेर पडले होते आणि ती मला म्हणते की आई सकाळपासून मला हालचालच जाणवत नाही, आता काय करूया। तर मी म्हटलं ताबडतोब आपण म्हटलं आता देवगडला जाऊया, म्हटलं दाखवूया तिथे, नाहीतर म्हटलं घरात राहिले तर काही होऊ शकतं म्हटलं। म्हणून मी कामावर नाही गेले, तिथूनच डॉक्टरना फोन लावला की मी असं असं प्रॉब्लेम झाला आहे माझ्या सुनेचा, मी देवगडला घेऊन जाते। मग ते म्हणाले चालेल जा तुम्ही नंतर या, मग तिथे जाऊन तिथे गेलो तर तिथे सोनोग्राफी वगैरे केली तर ते म्हणतात होय बाळाचे ठोकेच एकदम कमी झाले आहेत, म्हणजे काही पण त्रास होऊ शकतो, ॲबॉर्शन होऊ शकतं, काही होऊ शकतं, पण आपण प्रयत्न करूया। लगेच त्या डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं, लगेच इंजेक्शन वगैरे चालू केली आणि जी एक ॲस्प्रिनची गोळी असते ती त्यांना चालू केली। ती म्हणाले ही 1 महिना चालू ठेवा आणि ती चालू 1 महिना आम्ही ठेवली आणि नंतर मग हळूहळू तिला ठोके मोजायला सांगायला लागले, दर दिवशी किती वेळा हालचाल होते काय होते ती लक्ष ठेव तू म्हणून, आणि अशी ती लक्ष ठेवत गेली आणि नंतर मग बाळाची हालचाल चांगली व्हायला लागली आणि तिची डिलेवरी 2021 अगदी 20 चांगली झाली, बा अगदी मुलगी झाली, मुलगी एकदम सुंदर आहे गुडगुडीत। आणि ते बापूंच्या कृपेमुळेच हे सगळं झालं, दादाने अगोदर सगळ्या धोका होता पण तो धोका पण लगेच आला आणि तो बापूंनी पण तो दूर केला आणि ती चांगली डिलिव्हरी वगैरे झाली आणि आता चांगली आहे। हे बापू सगळं करू शकतात, बाकी आतलं कोणी करू शकत नाही। आम्ही जरी किती कुठच्या देवाकडे गेलो आणि कुठच्या याच्याकडे गेलो तरी जर सद्गुरू आपल्या पाठीशी उभा नाही तर कोणीच असं करू शकत नाही की बाबा एवढं मोठं आलेलं संकट की ते आज ठोके बंद पडलेले आहेत। मी पण त्या ह्याच्यात मेडिकल लाईफमध्ये आहे, पण असे मी किती वेळा लोकांचे बघितले की ठोके बंद झाले, बाळाची हालचाल बंद झाली की ॲबॉर्शन होऊ शकतं, हे मी माझ्या डोळ्याने पुढ्यात बघितलेलं आहे। आणि हे बापूने म्हणजे दादाने सांगितलेलं होतंच की असं काहीतरी होऊ शकतं, पण ते सुद्धा बापूने टाळलं आणि सगळं व्यवस्थित झालं। श्रीराम अंबज्ञ हात असेल।